पूरग्रस्त लोकांच्या मदतीला मुंबई एकी ग्रुप धावले. मुंबई धावली पूरग्रस्त लोकांशी अंधारलेल्या पावसाने त्यांचे जनजीवन विस्कळीत करून गेला. संपूर्ण कोल्हापूर, सांगली, मिरज, बेळगाव, कोकण पाण्याखाली गेले. लोकांचे हाल बघत नव्हते म्हणून मुंबई एकी ग्रुप कलाकार व तंत्रज्ञ च्या टीमने एक हात मदतीचा दिलाय. यात मोलाचा वाटा अभिनेते विजय पाटकर, दिग्दर्शक विजय राणे, दिग्दर्शक सतीश रणदिवे, कला दिग्दर्शक सतीश बिडकर, संकलन प्रकाश जाधव, अनिल गांधी कलाकार, मनीष मेहर अभिनेता दिग्दर्शक, मिलिंद नावघे अभिनेता, प्रशांत मांढरे अभिनेता, राकेश शेळके अभिनेता, शीतल माने अभिनेत्री व नृत्य दिग्दर्शिका, पल्लवी पाटील अभिनेत्री, सिद्धी कामत अभिनेत्री, शिल्पा प्रभुरकर अभिनेत्री, सुरेश डाले अभिनेता, सचिन गायकवाड दिग्दर्शक व पत्रकार, सुचित तांबे कॅमेरामन, अंकित सावंत अभिनेता, चंद्रशेखर सांडवे अभिनेता दिग्दर्शक, गणेश तळेकर अभिनेता कार्यकारी निर्माता समाजसेवक. अन्य भरपूर मुंबई एकी ग्रुप कलांगण सांस्कृतिक मंच, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र, समर्थ सामाजिक सेवा संस्था या सर्व मित्रांनी हात दिला म्हणून हे शक्य झाले. महावॉइससाठी गणेश तळेकर, मुंबई. तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला जी मदत केली, त्यानंतर चित्रपट महामंडळाचे सगळेजण, सांडवे सर असतील, गणेश सर असतील, त्यानंतर विजय पाटकर सर आणि सगळेच आर्टिस्ट लोकांनी मुंबईहून आम्हाला जी मदत आणली, मनीष मेहर सर असतील, त्यांनी सगळ्यांनी जे आम्हाला दिलेलं आहे त्यांच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकणार नाही. नमस्कार. एक जवान म्हणजे अभिजित वायसी पूरग्रस्त बाधित लोकांना मदत करत असताना त्याने औतात्म्य केलं. आम्ही सगळे कलाकार त्याच्या घरी जाऊन आज भेट देणार आहोत, सांत्वन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही आलो, काय केलं ते फक्त मला कळावं म्हणून बघतो. आणि आम्ही आमची या भगिनी तया त्यांनी खूप मेहनत केली तुमच्याकडे, विजय आणि म्हणाली सगळी मंडळी बसलेली आहेत ती, तर मी तेवढी मेहनत नाही केली. मी खरं सांगतो कारण मी नव्हतो, मी शूटिंग करत होतो. आज फक्त मी ते आलोय की ह्या सगळ्यांच्या प्रेमापोटी, तुमच्या प्रेमापोटी काहीतरी करायची एक भावना आहे म्हणून मी फक्त आलोय. पण जी काही मदत देऊ ती गोल मारून द्या, फार मोठी मदत नाही पण जी काही असेल ती गोल मारून द्या. बरं, आपण लगेच चालू. पाटकर अभिनेते, त्यांच्यासोबत सहकारी कलाकार, त्यांचे मदतनीस, कॅमेरामॅन असतील, सगळेच या मंडळीने एक आदर्श घालून दिलेला आहे. सांगली कोल्हापूर भागातील त्यांचे काही सहकारी कलाकार असतील, पूरग्रस्त बाधित असतील, त्यांना मदत करावी, समाजाचं देणं आहे, समाजाचं ऋण फेडलं पाहिजे या भावनेतनं ते मुंबईहून येत आले. सगळ्यांनी एकत्रित पैसे गोळा केले असतील पण त्यांची जी भावना आहे ती कौतुकास्पद आहे. आणि तुमचा आदर्श इतर कलाकारसुद्धा घेतील आणि इतकं पुढच्या काळामध्ये असंच तुम्ही समाजाचं देणं आहोत या भावनेत तुम्ही वावरा आणि तुम्हाला परमेश्वर प्रचंड ताकद देईल अशा. ठीक. नमस्कार, मी विजय पाटकर. आज आम्ही मुंबई एकी ग्रुप यातर्फे मुंबईचे कलाकार आज सांगली पूरग्रस्त बाधित लोकांसाठी एक खारीचा वाटा, छोटीशी मदत करण्यासाठी आम्ही इथे आलो. इथे आम्ही तर सांगलीमध्ये आलो, इथे 50-60 लोकांना मी मदत द्यायचा प्रयत्न करणार आहोत. इथून मग आम्ही रांगोळी गाव जे कोल्हापूरच्या आसपास आहे तिथे जाणार आहोत. तिथे जवळजवळ 80-90 लोकांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इथून आम्ही कोल्हापूरला जाणार आहोत. तिथील काही आमचे पूरग्रस्त बाधित कलाकार आहेत, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज सांगलीमध्ये फक्त आणि फक्त संजय राव भोसले यांच्या मदतीमुळे आम्ही हे सगळं करू शकतो आहे. ह्या मीडिया म्हणा किंवा ही प्रांगण जागा म्हणा, आज करू शकतो आहे फक्त संजयराव भोसले यांच्यामुळे करू शकतो आहे. त्यात आम्ही एक मदत करतो आहे ती म्हणजे ब्लँकेट आहे, टॉवेल आहे, गहूचं पीठ आहे, तांदूळ आहे, डाळ आहे, टूथब्रश आहे, टूथपेस्ट आहे, तेल आहे, अंतर्वस्त्र आहे स्त्रियांसाठी, भांडी आहे. असे एक छोटीशी मदत करू इच्छितो आहे. फक्त एवढंच की जे काही सामाजिक भावना ठेवून एक कलाकार म्हणून जे काही करता येईल, कारण किती मदत केली तरी ही कमी आहे. कारण त्यांनी जे भोगलं आहे ते अति यातना आहेत, त्यांना खूप ते देवताना खूप ताकद देऊ परत रिकवर होण्यासाठी. तर ही एवढीच भावना की त्यांना छोटीशी खारीची मदत पोचवली एवढंच आहे. अनेक संस्था किंवा शासन मदत करते मग ती मदत कुठेतरी पोचत नाही. हो, आता शास्त्रीनेसुद्धा खूप मदत केली, काही दानशूर व्यक्तीसुद्धा खूप मदत केली पण ती मदत पोचत नाही. एक्झॅक्ट पूरग्रस्त बाधित लोकं कोण आहेत हे त्यांना कळत नसल्यामुळे त्या गोष्टी खूप ठिकाणी पोचल्या नाही आहेत. त्यामुळेच आम्ही एक गाव ते निवडलं कोल्हापूरच्या आसपासचं, रांगोळी गाव, मुल्लाणीमधून वाडी, हां मुल्लाणीवाडी रांगोळी गाव, जे आमचे संदीप पाटील
आम्हाला मदत करतात, कोणा पडले ते त्यांच्यामुळे आम्ही तिकडे जातो आहे. आणि एक्झॅक्टली त्या लोकांना जाऊन आम्ही 80-90 लोकांचं ते गाव आहे, त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो.